सोहेल मणिया यात्र पाहता आहात एसएम न्यूज 24. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव संदर्भात आढावा बैठक घेतली. परिसरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण, उपाययोजना जाणून घेतल्या. सर्वांना मास्क व सॅनिटायझर वापरा, घरी रहा, सुरक्षित रहा, सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले. सिलिब्रिटी मिळणं गरजेचं आहे, आपण करून घेऊन टाकतो गोष्टी, कारण तो जो प्रेशर येत नाही, जो नसिकला प्रॉब्लेम झाला, जर जास्त आपण लाईन वाढवली तर प्रत्येकाला ऑक्सिजन इतक्या कमी पेशंट मिळणार ती जाणार असते. त्याला आपण इथे अजून 20 जम्बो एक्स्ट्रा लागतील जेणेकरून तेवढे बेड वाढवले. जे आत्ता सिलेंडर उपलब्ध आहे त्याच्यामध्ये माझे 20 बेड तुम्ही करू 20 बेड आणखीन जरा तुम्ही अधिक करू. अजून दहाची गरज आहे. नगर सेवन जाता कमी होईल, आमचा ग्रामीणचा प्रश्न मिळतो. आज अहमदनगर तालुक्यातील जे शासकीय DCHC आहे, डेडिकेटेड कोविड सेंटर, चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयाला मी आज भेट केलेली आहे. इथे साधारणपणे 10 सुमारास ऑक्सिजन बेड्स आहेत. त्याची संख्या अजून कशी वाढवता येईल या संदर्भात मी चर्चा केली आहे. सिव्हिल सर्जनला देखील त्याची सूचना देणार आहे. आणि इथला एकंदरीत आढावा घेतला, मॉर्टॅलिटी रेट बऱ्यापैकी कमी आहे आणि डिस्चार्ज होण्याचं देखील प्रमाण व्यवस्थित आहे. अत्यंत चांगली व्यवस्था इथे वैद्यकीय लोकांकडून या ठिकाणी ठेवली जायला बघायला मिळते. इतरही ज्या काही सूचना ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत, सरपंचांनी दिलेल्या आहेत, त्यावर देखील जिल्हाधिकाऱ्यांना मी योग्य त्या सूचना देणार आहे सध्या. परंतु एक परिस्थिती जर आपण बघितली तर ऑक्सिजनचा तुटवडा आहे, इतर ते तर राज्यात सर्वच ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. म्हणून याच्यावरती सर्वात प्रभावी उपाय म्हणजे हे लॉकडाऊनचे जे निर्बंध शासनाने घालून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणं. ज्या ग्राम समित्या ज्या गावा लेवलला आहेत त्यांचं देखील काम वाढवण्याची गरज आहे. त्यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे काम हे ग्राम समित्या देखील करत आहेत. त्यांच्या सर्वांच्या आव्हानाला आता ग्रामस्थानी नागरिकांनी प्रतिसाद देऊन आवश्यकता नसल्यास कृपया घराबाहेर पडू नये असंच कळकळीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून नगर तालुक्यातील जनतेला करू इच्छितो. तसेच प्राथमिक शाळा चिचोंडी पाटील येथील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. या प्रसंगी BDO सचिन घाडगे, नायब तहसीलदार माधव गायकवाड, आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांसह पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार, चंद्रकांत पवार, ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे, राष्ट्रवादीचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, माजी सरपंच दीपक चौधरी, सचिन ठोंबरे, प्रशांत कांबळे, नाना कोकाटे यांसह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर नितीन समुद्र, डॉक्टर सुरेश नेवसे, सचिन तोडमल आदी उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.